नमस्कार, माझं नाव रमेश श्रीराम शहा। माझं वय 46 वर्ष आहे। मी नाशिकचा एक साधारण व्यावसायिक माणूस आहे। मला लग्नातनं दोन मुली झाली। मोठी मुलगी आजच्या तारखेला 3rd इयर ग्रॅज्युएशनमध्ये आहे। लहान मुलगी आहे जी आहे ती 12 वर्षाची आहे। लग्नाच्या नंतर मला माहीत पडलं की माझी मिसेस, माझं लग्न अरेंज मॅरेज होतं, आई वडिलांच्या इच्छेनी होतं। लग्नाच्या नंतर माझी जी मिसेस आहे, मीनू रमेश शहा लग्नाच्या नंतरचं त्यांचं नाव, ते जरा खूप बोलायला कसं तरी वाटतं पण विचित्र वागायचे माझ्याशी, माझ्या मुलींशी। तर आम्ही माझ्या माहेर तिचं त्यांचं माहेरघर माझं सासूरवाडं, तो मुलुंडला असल्यावर आम्ही तिथे त्यांना परामर्शसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो। तिथे डॉक्टरांना असं दिसलं की त्यांचे घरच्यांचे जे आहेत त्यांना एवढं आवडत नाही की तिला इथे आणलंय, पण ते गरजेचं होतं तर आम्ही घेऊन गेलो होतो। तर त्यांनी आम्हाला नाशकेचं जे मेंटल वॉर्ड होतं तेव्हाचा एकच सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर BSV प्रसादचा सकॅट्रिक वॉर्ड, त्या सकॅट्रिक वॉर्डमध्ये भरती केलं 2-3 दिवसासाठी। आधी आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो BSV प्रसाद यांच्याकडं। ती BSV प्रसाद सरांच्या समोर बसून त्यांच्याशी नीटपणे नाही वागली तर त्यांना अर्धवट, म्हणजे प्रसाद सरांचा अर्धवट चौकशी झाला होतं तेव्हाच त्यांना उचलून माझ्या बायकोंना घरी आणावं लागलं होतं। दुसऱ्या दिवशी प्रसाद सरांना तर दिसलं होतं की त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, 2-2 लहान मुली घर आहेत। त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना भरती केलं, 2 दिवस त्यांची चिकित्सा, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांना माहीत पडलं की माझ्या बायको मीनू रमेश शहा इज अ बायपोलर पेशंट। बायपोलर पेशंट असं एक मानसिक रुग्ण, असं एक मानसिक रोग असतं ज्याचा माणूस कधी काय करल, कोणासोबत काय करल, त्याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही। बायपोलर डिसऑर्डर जो आहे त्याचा डॉक्टरांनी, जे माझ्याकडे हॉस्पिटलचे ओरिजिनल पेपर आजही आहे, ते त्याचा अग्रेसिव्ह विथ चिल्ड्रेन, व्हायलेंट विथ चिल्ड्रेन, माझी मोठी मुलगी जी आता ग्रॅज्युएशन कॉलेजच्या शेवटच्या इयरला आहे, ती पण मला खूप बोलली आहे की तिच्यासोबत जेव्हा मी कामाला असायचो काय काय अत्याचार झाला त्यामुळं। तर त्याच्यानंतर जे औषध डॉक्टर प्रसादांनी यांना सजेस्ट केलं होतं, त्या औषध वगैरे जे आहेत ते औषध वगैरे यांची आईनी, म्हणजे माझ्या सासूंनी त्यांना घेऊ दिलं नाही, त्यामुळे 2 अजून वर्ष गेले आणि ते 2 अजून वर्ष ज्या गेले त्याचा त्यांचा हालत अजून बेकार झालं। एका दिवशी भांडून त्यांनी माझी लहान मुलगीला घेऊन घर सोडून गेल्या। ती बलजबरी मोठी मुलीला ट्राय करत होती पण मोठी मुली 8वी कक्षेची असल्यामुळं तिला माहित होतं की आई मानसिक स्थितीने छान नाही आहे, ते परफेक्ट नाही आहे, तिला रोग आहे मनाचं, त्यामुळे ती थांबून गेली। आणि ह्या निघाले, यांच्या निघाल्याच्या नंतर पहिला रिपोर्ट मी गंगापूर पोलीस स्टेशनला केलं होतं की माझी वाईफ जी आहे ती मनोरुग्ण आहे आणि ती लहान मुलीला घेऊन गेली आहे, काहीतरी करा। ऍप्लिकेशन घेऊन त्याच्यानंतर त्यांनी काय केलं नाही, मला काय बोललं नाही। त्याच्यानंतर मी पुन्हा एक त्यांना दिलं होतं ऍप्लिकेशन माझ्या मुलीचं, कारण की माझ्या घरात लँडलाईन फोन होतं, त्याच्यावरती फोन करून माझी 8वी कक्षाच्या मुलीकडे काय मोबाईल वगैरे नव्हतं तर त्या घराच्या फोनवर फोन करून तिला खूप टॉर्चर करायची, खूप काय धमक्या द्यायची 12-13 वर्षाच्या मुलीला, ती त्या सर्व करायची की तुला असं करण, तसं करण, हे करण, ते करण। आणि त्यानंतर त्याचाही कंप्लेंट मी दिलं तिथे। तर एका दिवशी मला पोलीस स्टेशननी बोलणं आलं की तुमची बायको आली आणि ती डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आणले आणि तुम्ही, ती म्हणतीये की तुम्ही तिला घरातनं काढले। तर त्यांना आधीच्या ज्या लेटर दिल्या होत्या त्यांचं कॉप्या मी दाखवलं, त्यांनी त्याचं काहीही नोंद ना घेऊन त्याला खूप वाढवलं। आता मी काय बोलायचं, पोलीस लोक, कोर्ट वगैरे काय आहे काय नाही आहे तर सर्वांना ठाऊक आहे, पण इथे मी तळमळतोय माझ्या मुलीसाठी। मी जे कोणी दर्शक मला बघतायत त्यांना मी आवाहन करतोय, नाशिकच्या लोकांना, उत्तर महाराष्ट्राच्या लोकांना, मोठ्या लीडर लोकांना, एकनाथ शिंदे साहेबांना, आपल्या आपले जे मुख्यमंत्री आहे, लहान मुलींच्या संरक्षणासाठी जे त्यांचं डिपार्टमेंट आहे, मी कोर्टात माझ्या वकिलांना माझ्या मिसेसच्या मेंटल हॉस्पिटलच्या कागद, माझ्या मिसेस, त्यात माझ्या मिसेस मीनू शहा च्या 2 अजून सखी बहीण आहेत, एक मोठी बहीण आहे ममता साहू, एक लहान बहीण आहे भारती साहू, तिघ बहिणी जे आहेत माहेर घरी बसलेल्या 7-8 वर्षांनी, त्या घरात मला नाही वाटत कोणी आहे मेंटली सेन की कोणी नाही आहे, पण माझी बायको जी मीनू आहे ती बलजबरी ती लहान मुलीला 6 वर्ष तिथे इल्लिगली तिने ठेवलंय, जे अत्यंत इल्लिगल आहे। एक मेंटल पेशंट आपल्याकडं मुली मुलगा ठेवू शकत नाही। माझी जी मोठी मुलगी आहे 20 वर्षाची, दररोज मला विचारते की पापा माझी बहीण कधी येईल, तिचा जो नैसर्गिक हक्क आहे
ती तिच्याकडनं स्नॅच केलं गेलंय. माझी मोठी मुलगी जी आहे तिचे रिझल्ट वगैरे मी दाखवू शकतो. 12वीत केम्ब्रिज इंटरनॅशनल बोर्ड मध्ये A++ आणलंय तिने मॅथ्स मध्ये. मोजके लोक 4-5 आणले असतील आपल्या पूर्ण भारतात असं मला वाटतं. मी चेक नाही केलं पण त्याचं व्हेरी हाय ग्रेड. माझी लहान मुलीला पण तोच प्रिव्हिलेज मला द्यायचा आहे. पण या लोकांनी पैशांसाठी माझ्या बाजूच्या ज्या लोक होते म्हणजे वकील लोक त्यांनाची काय ऍडजस्टमेंट केला मला ठाऊक नाही. मी तर माझ्या वकिलांवर पूर्ण भरोसा केला. मी तर माझ्या वकिलांनी ज्या ते बोलल्या त्या फीस दिल्या. जेव्हा तिथे येऊन उभं राहायला सांगितलं तिथे उभे. पण यांनी माझ्या केसचं पूर्ण बँड वाजवून टाकलं. 8वी 9वी 10वी 3 वर्ष माझ्या मुलीला पोल्या लाटून रात्री तिला अभ्यास करून झोपून सकाळी तिची आधी उठून तिला जागवून तिला नाश्ता बनवून देऊन तिला शाळेत बसमध्ये बसवून मी दमलो होतो. 11वी 12वी साठी मी उदयपूरला तिला एक गर्ल्स हॉस्टेलमध्ये टाकलं जिथे ती सून नुसतं 11वी करू शकली. कारण की 12वीला लॉकडाऊन झालं तर तिला घरातनं एक अभ्यास करावा लागलं ऑनलाईन. पण तिने 12वीचाही परीक्षा त्या शाळेत जाऊन हेरिटेज गर्ल्स स्कूलला जाऊन दिलं होतं. ऑफलाईन दिलं होतं आणि त्याचा तिला A++ भेटलंय. एवढ्या त्रासमध्येही मी माझ्या मुलीला असं सांभाळलंय. माझी लहान मुलगी तिथे एका मेंटल पेशंट सोबत आहे. बोलायला मला वाईट वाटतं बट दिस इज द फॅक्ट अँड आय हॅव द रिपोर्ट फॉर इट. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहे हॉस्पिटलचे की मला बोलायला काही चांगलं वाटत नाही की माझी बायकोला असं झालंय. पण तिला खरोखर असं झालंय. तिची माझी लहान मुलगी तिथे घेऊन गेली आहे. कोर्टात आजपर्यंत 6 वर्ष झाले त्या केसला. खावटी माझ्याकडनं काढून घेतलं. मला माहित होता दुष्ट लोक आहेत दुष्ट कामं करतात. मुलगी खूप लहान आहे माझी. सुरुवातीच्या 2-3 वर्ष मी दिलं. मला माहित नव्हतं आमच्या घरात कोणी उंबरट्यावर येऊन आमच्याशी वाद केला नाहीये. आम्ही कधी कोर्ट आणि पोलीस बघितलं नाहीये. घरची वेळी बायकोंचं ऐकून पोलीसला मी जो लेटर दिलं त्यांचं कंप्लेंट आल्याच्या नंतर पोलिसांनी मला पोलीसला मी मेंटल रिपोर्ट पण दाखवल्या आणि त्यांचा लेटर पण दाखवलं की तुम्हाला आधीच सुचवलं होतं. त्यांनी काहीच मला प्रतिसाद दिला नाही. ते बोलले त्या बाई आहेत त्या असं आहेत तर तसं आहेत. मी बोललो म्हणजे मेडिकल डॉक्टरच्या रिपोर्टचा काही किंमत नाही हो का. ते बाई तिला कसं ठेवल. माझी मोठी मुलगी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलत होती. ती तेव्हा 8वी कक्षेत होती की मला खूप मारायची माझी आई. खूप चळायची खूप टॉर्चर करायची. काहीच ऐकत नाही. आता कोर्टात ती खावटी लागली आहे. त्याचा खावटीचं पूर्ण टोटल वगैरे काय जास्त दाखवतात. नुसतं लुटण्यासाठी मला नुसतं मला लुटण्यासाठी. पण त्या कोर्टात माझी बायकोनी हा फॅक्ट की आमच्याकडे 2 मुली आहेत हे लपवलंय. तर तिने लपवलं तिच्या वकिलांनी लपवलं. त्यांचं त्यांची मनशा पैसे भेटण्याची त्याचा पूर्ण होत होतं तो मी मान्य करेन. पण माझे वकिलांना ज्यांना मी बोललो की माझ्याकडे काही भवानी घरी बसली आहे माझी मोठी मुलगी तिला मी चांगल्यापैकी पाळतोय तिचं काय काय तिचं काय इफेक्ट नाही का केसवर. त्यांनी कधी कोर्टाला एवढं नोंद पण केलं नाही एवढी माहिती पण दिली नाही की माझा क्लायंट रमेश श्रीराम शाह पण एक मुलीचं टेक केअर करतोय. ती 8वीपासनं आता 3rd year BBA करतीये. NMIMS कॉलेज पासनं करतीये. आणि ती तिथे माझी लहान मुलगी यशस्वी शहा तिला किती ह्या लोकांनी मारलं असेल. कारण की माझी मोठी मुलगी जे सुट्ट्यांमध्ये तिथे तिची नानीच्या घरी म्हणजे माझ्या बायकोच्या माझ्या मिसिसच्या माहेर घरी जायची सुट्ट्यांना तर तिला सर्व माहित आहे तिथल्या लोक कसे आहेत किती असंवेदनशील आहे. मी लोकांना माझ्या वकिलांना माझ्या वकिलांना एवढ्या वेळेस हात जोडून बोललोय की साहेब काय पैशाचे कमी होत असेल तर माझ्याकडनं घ्या. तुम्ही आधी काय फीस चुकून काय कमी सांगितलं असेल तर हात जोडतोय साहेब काय वाढवायचं असलं. कारण की शेवटी माझी मुलगी आहे ना साहेब. या मोबाईल फोन गाड्या घरा सर्व पैशांनी येतं पण मुलगी कुठून येईल. आता मी तुम्हाला सांगतो पहिलं ऍप्लिकेशन जी माझी बायकोनी दिलं कोर्टाला त्याचा तिने असं माझी बदनामी केली की 500 मीटरच्या रेडियसमध्ये या मुलीच्या जवळ आलं नाही पाहिजे माणूस. त्यांच्या वकिलांनी लिहिलं तिने साईन करून ते ऍप्लिकेशन कोर्टाला दिलं. हा आजच्या तारखेला माझे जे लास्ट वकील झाले त्यांच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमाने मला प्रपोजल येतं की तुम्हाला तुमची मुलगी पाहिजे तर किती पैसे देऊन कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात. हे काय चाललंय एका कोर्टमध्ये एका कानूनी कोर्टमध्ये. तर माझ्यासारखे असंख्य माणसं जातात एका उमेदाने. आपण त्याला न्याय मंदिर म्हणतो. आपण तिथे बसलेल्या लोकांना न्यायपालक म्हणतो. आणि माझ्यासोबत हे होतोय. मी हात जोडून आपल्या चॅनलच्या माध्यमाने या ज्या लोक माझ्या मदतीसाठी प्रेसवाले आलेले आहेत मला माझं ऐकतायत. कारण की तिथे कोर्टात कोणीही माझं ऐकत नाही. यांच्या माध्यमाने मी हात जोडून महाराष्ट्र सरकार आपले जेवढे जितके दर्शक आहेत मला माहित आहे सर्वांना मूळ बाळ बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी हो साहेब मी रडायला मला येतो. मी रात्री झोपू शकत नाही.
मला असं वाटतं की जेव्हा ती घेऊन मला लहानीला जात होती तेव्हा मी लहानीला थांबवून घेतलं पाहिजे होतं किंवा दोघांना थांबवून, पण ती तर ऐकायला तयार नव्हती. ती मारते, ती बोलती कशा, ती बायांसारखी बोलत नाही कारण की ती मनोरुग्ण आहे, तिला विलाजच गरज आहे. आणि विलाजच गरज तिला गेल्या 2014 ला डायग्नाइज झाली, 6 आणि 3 9 वर्षापासून गरज आहे. पण विलाजाच्या ऐवजी ती कोर्टाला येऊन मला छळती, माझ्या मुलीला छळती, आम्हाला कॉल वगैरे येतं लोकांकडनं आड्या त्याड्या नंबर मधनं, आम्हाला घाबरवता या लोक फक्त यामुळे कारण की त्यांना माहित आहे की त्यांच्या केसमध्ये त्यांच्याकडे काय पॉइंट नाही आहे, त्यांना हक्कच नाही आहे माझ्या मुलीला यशस्वीला त्यांच्याकडे ठेवण्याचा, त्यांना काहीच हक्क नाही आहे, काहीच हक्क नाही आहे. जो मी बोलतोय जर चुकीचं साबित झालं तर मी माझ्या मुली लहान मुली यशस्वी शाहचा डिमांड करणं बंद करून टाकेन. माझी मुलगीला मी एवढं सांभाळून पाळलोय 8वीपासून आजपर्यंत 15वीपर्यंत लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशन पर्यंत की ती मला बोलत होती की बाबा मी येते तुमच्यासोबत, मी पण सांगते माझ्यासोबत आईनी काय काय केलंय, कसं कशी आहे ती आणि कशी ठेवत असेल यशस्वीला मला कल्पना आहे. मी बोललो अरे बाबा तुला एवढं संरक्षण करून मी ठेवलंय, आज ते इंटरनेटचा माहोल झालाय, तू तर बघून लोक कीव तुझ्यावर घेतील की कसं वागतील की काय विचार करतील, त्यामुळे आता तर मलाच बोलू द्या. बाकी जे काय पुरावा ज्यांना जे ऑथॉरिटी आहेत, पोलीस असलं, कोर्टाचं स्टाफ असलं, माझी मोठी मुली घरात येऊन चेक करायचं असलं येऊन चेक करा, माझ्याकडनं कागद मागा, मला सांगा की तुम्ही दाखवा त्या कागद ज्याच्याने तुम्हाला वाटत असेल की तुमची मिसेस जी आहे ती मनोरुग्ण आहे, मी लगेच दाखवू शकतो. आता पण माझ्याकडे झेरॉक्स आहे आणि माझ्याकडे जे ओरिजिनल आहेत तोही मी दाखवू शकतो. त्या ओरिजिनल कागद किती किमतीचे असेल माझ्यासाठी विचार करा, कारण की असं असल्यावरही कोणी माझं ऐकायला तयार नाही. माझे स्वतःचे वकील ज्यांनी माझे कष्टाचे पैसे माझ्याकडनं लुटले चोरून खाल्ले ते ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळे मी माझ्या प्रेस बांधवांना, कारण की मी स्वतः माझी मुली मी स्वतः केबल टीव्हीला समाचार बघतो, मी त्यांना हात जोडून विनंती केली आणि त्यांच्या माध्यमाने मी तुम्हाला हे बोलतोय की बाबा माझ्या मुलीला हो मुख्यमंत्री साहेब, नाशिकचे कलेक्टर साहेब, मुलींच्या संरक्षण करणारे जे विभाग असतील पोलीस किंवा समाजसेवी गट, ते जो कोणी असेल, नाशिकचे मेयर, आमच्याकडचे कॉर्पोरेटर, MLA, MP, जे कोणी साधारण दर्शक माझ्यासोबत प्लीज उभे राहा, माझा प्लीज साथ द्या. आता या लोक जे पैशासाठी माझ्या मुलीला तिथे थांबून ठेवलंय, आजच्या तारखेला त्यांना लगेच माहीत पडल की काय निघणार नाही आता यांच्याकडनं, त्यांचा जो होता ते संपायला आलाय, तर ते त्या मुलीसोबत काय काय करू शकतात ते जरा मनात विचार करून मला मदत करा. लास्ट मला तुम्हाला बोलायचंय की माझी लहान मुलगी जी आहे तिला बळजबरी घेऊन गेली होती, माझे घरचे सोने जे आम्ही त्यांना दिलं माझ्या बायकोंना माझ्या मिसेसना ते सर्व चोरून गेली होती. धन्यवाद.